इयत्ता सातवी विषय भूगोल प्रकरण नववे कृषी स्वाध्याय। प्रश्न पहिला, खालील विधानांसाठी योग्य पर्याय निवडा। या शेती प्रकारात पीक बदल केला जातो। सखोल शेती, मळ्याची शेती, व्यापारी शेती, फलोद्यान शेती। उत्तर, सखोल शेती। शेतीसाठी खालीलपैकी योग्य पर्याय द्या। फक्त नांगरणे, प्राणी, अवजारे, यंत्र व मनुष्यबळाचा वापर, फक्त मनुष्यबळ वापरणे, फक्त पीक काढणे। उत्तर, प्राणी, अवजारे, यंत्र व मनुष्यबळाचा वापर। भारतात शेतीचा विकास झाला आहे कारण भारतात शेतीचे दोन हंगाम आहेत। बहुसंख्य लोक शेतीवर अवलंबून आहेत। भारतात पारंपरिक शेती केली जाते। भारतात हवामान, मृदा, पाणी इत्यादी अनुकूल घटकांची उपलब्धता आहे। उत्तर, भारतात हवामान, मृदा, पाणी इत्यादी अनुकूल घटकांची उपलब्धता आहे। भारतात शेतीमध्ये आधुनिक पद्धती व तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे कारण सुधारित बी बियाण्यांचे कारखाने आहेत, रासायनिक खत निर्मिती उद्योग आहेत, लोकसंख्या वाढ व शेतीवर आधारित उद्योग आहेत, आधुनिक साधने व यंत्रे उपलब्ध आहेत। उत्तर, लोकसंख्या वाढ व शेतीवर आधारित उद्योग आहेत। प्रश्न दुसरा, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। शेतीसाठी जलसिंचनाचे महत्त्व विशद करा। उत्तर, भारत हा मौसमी हवामानातील प्रदेश आहे। मौसमी वाऱ्यापासून पाऊस मिळतो, त्यामुळे येथील शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे। पाऊस हंगामी व अनियमित स्वरूपाचा आहे। शेतीस वर्षभर पाणी पुरवठा होणे आवश्यक आहे। जेव्हा शेतातील पिकांची पाण्याची गरज पावसाच्या पाण्यावर भागवली जात नाही, तेव्हा जलसिंचनाची व्यवस्था केली जाते। पावसाचे पाणी विहिरी, कूपनलिका, तळी, तलाव, शेततळे खोदून साठवले जाते। त्यावर पंपाच्या सहाय्याने शेतीस पाणी पुरविले जाते। तसेच जलसिंचनासाठी ठिबक सिंचन, तुषार सिंचन या तंत्रांचा वापर करून शेतीला पाणी पुरविले जाते। जलसिंचनासाठी वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही दोन पद्धतींची तुलनात्मक माहिती लिहा। उत्तर, जलसिंचनासाठी प्रामुख्याने विहिरी, कूपनलिका, तलाव, कालवा इत्यादींचा वापर केला जातो। विहीर सिंचन, जमिनीत मुरलेले पाणी विहिरी किंवा कूपनलिका खोदून मिळवले जाते व या पाण्याद्वारे जलसिंचन केले जाते। विहिरी खोदण्यासाठी लहान क्षेत्र पुरेसे ठरते। विहिरी सिंचन हा स्रोत व्यक्तिगत स्वरूपाचा असतो, त्यामुळे त्याचा सुलभतेने वापर करता येतो। विहीर सिंचन ही जलसिंचनाची कमी खर्चिक पद्धत आहे। कालवे सिंचन, नद्यांवर धरणे बांधून त्यात पावसाचे पाणी अडवून साठवले जाते। त्यातील पाण्याच्या आधारे परिसरात कालव्यांद्वारे जलसिंचन केले जाते। धरणे बांधण्यासाठी मोठ्या क्षेत्राची आवश्यकता असते। कालवे सिंचन स्रोत सार्वत्रिक स्वरूपाचा असतो, त्यामुळे त्याचा सुलभतेने वापर करता येतोच असे नाही। कालवे सिंचन ही जलसिंचनाची जास्त खर्चिक पद्धत आहे। शेतीचे प्रमुख प्रकार सांगा आणि सखोल व विस्तृत धान्य शेतीची माहिती लिहा। उत्तर,
शेतीचे प्रमुख प्रकार निर्वाह शेती, व्यापारी शेती। निर्वाह शेतीचे उपप्रकार स्थलांतरित शेती, सखोल शेती। व्यापारी शेतीचे उपप्रकार विस्तृत शेती, मळ्याची शेती, मंडई बागायती शेती, फलोद्यान शेती। सखोल शेती कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेण्याच्या शेती प्रकारास सखोल शेती म्हणतात। हा निर्वाह शेतीचा उपप्रकार आहे। जास्त लोकसंख्येमुळे किंवा जमिनीचे क्षेत्र मुळातच कमी असल्याने दरडोई शेतजमिनीचे प्रमाण कमी असते। या प्रकारची शेती प्रामुख्याने विकसनशील प्रदेशात आढळते। या शेतीपासून मिळणारे उत्पन्न कुटुंबाची अन्नधान्याची गरज भागवण्यास पुरेल इतके असते। या प्रकारातील शेतकरी व त्यांचे कुटुंब पूर्णपणे शेतीवर अवलंबून असते। शेतीचे उत्पादन कमी असल्यामुळे आर्थिक स्थिती बेताची असते। या प्रकारच्या शेतीमध्ये प्राणीज ऊर्जेचा वापर जास्त होतो। या शेतीमध्ये अन्नधान्याशिवाय भाजीपालाही पिकवला जातो। विस्तृत धान्य शेती विस्तृत धान्य शेती व्यापारी शेतीचा उपप्रकार आहे। या शेतीचे क्षेत्र 200 हेक्टर किंवा अधिक असते। मोठमोठी शेती क्षेत्र व विरळ लोकसंख्या यामुळे ही शेती यंत्राच्या सहाय्याने केली जाते। एक पीक पद्धती हे या शेतीचे ठळक वैशिष्ट्य आहे। उदाहरणार्थ गहू किंवा मका याशिवाय बार्ली, ओट, सोयाबीन पिके काही प्रमाणात घेतली जातात। या शेतीसाठी मोठे भांडवल गुंतवणूक करावी लागते। समशीतोष्ण गवताळ प्रदेशात या प्रकारची शेती केली जाते। अवर्षण कीटकांचा प्रादुर्भाव, बाजारभावातील चढउतार या विस्तृत शेती संबंधित समस्या आहेत। मळ्याच्या शेतीची वैशिष्ट्ये लिहा। उत्तर: मळ्याची शेती हा व्यापारी शेतीचा उपप्रकार असून या शेतीचे क्षेत्र 40 हेक्टर किंवा अधिक असते। शेतीचे क्षेत्र डोंगर उतारावर असल्याने यंत्राचा वापर फारसा होत नाही, त्यामुळे या शेतीस स्थानिक मनुष्यबळाचे महत्त्व अधिक असते। प्रदेशातील परिस्थिती ज्या पिकांना अनुकूल असते तीच पिके घेतली जातात। ही सुद्धा एक पीक पद्धती शेती आहे। या प्रकारच्या शेतीमध्ये अन्नधान्याचे उत्पादन होत नाही, केवळ व्यापारी पिकांचे उत्पादन होते। उदाहरणार्थ चहा, कॉफी, कोको, मसाल्याचे पदार्थ इत्यादी। या प्रकारच्या शेतीची सुरुवात व विस्तार विशेषतः वसाहत काळात झाला। बहुतांशी शेती उष्णकटिबंधात केली जाते। शास्त्रशुद्ध पद्धतींचा अवलंब, निर्यातक्षम उत्पादने, प्रक्रिया करणे इत्यादींमुळे या शेतीसाठी मोठी भांडवली गुंतवणूक करावी लागते। मळ्याच्या शेतीबाबत हवामान, मनुष्यबळ, पर्यावरण ऱ्हास, आर्थिक व्यवस्थापन इत्यादी समस्या आहेत। या प्रकारची शेती भारतासह दक्षिण आशियातील देश, आफ्रिका, दक्षिण व मध्य अमेरिका इत्यादी देशात केली जाते। तुमच्या जवळच्या भागात कोणकोणती पिके होतात, त्याची भौगोलिक कारणे कोणती? उत्तर: आमच्या जवळच्या भागात ज्वारी, बाजरी, कापूस, ऊस, सोयाबीन, गहू, कडधान्ये इत्यादी पिके होतात। भौगोलिक कारणे: या पिकांना काळी कसदार मृदा, उबदार हवामान व मध्यम स्वरूपाच्या पावसाची आवश्यकता असते। ऊसाच्या पिकाला जास्त पाण्याची गरज असते, त्यामुळे या भागात जलसिंचनाच्या सोयी उपलब्ध आहेत। भारतातील शेतीचे स्वरूप हंगामी स्वरूपाचे असण्याचे कारण काय? बारमाही शेती करण्यात कोणत्या अडचणी आहेत? उत्तर: भारत हा
कृषी प्रधान देश आहे. शेती हा येथील प्रमुख व्यवसाय आहे. भारतीय हवामान हे मौसमी प्रकारचे आहे. भारतात मौसमी वाऱ्यांपासून पाऊस पडतो. भारतातील पाऊस हंगामी व अनियमित स्वरूपाचा आहे. भारतीय शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. इथे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत पाऊस पडतो. म्हणून भारतीय शेतीचे स्वरूप हंगामी आहे. भारमय शेती करण्याच्या अडचणी. शेतीस वर्षभर नियमित पाणी पुरवठा करता येत नाही. शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाला योग्य दरात व योग्य वेळेत ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विपणन व्यवस्था आवश्यक असते. परंतु भारतातील अनेक शेतकरी आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्याने शेतीमालाचे विपणन स्वतः करू शकत नाहीत. वाहतुकीच्या व साठवणुकीच्या अपुऱ्या सोयी सुविधा आहे. तसेच हवामानातही अनियमितता आहे. ग्रामीण भागातील एक घर. पारंपरिक ते आधुनिक कृषी संबंधित कृती. रोप वाटिका. हरितगृह शेती. पायऱ्यांची सखोल शेती. भटकी किंवा स्थलांतरित शेती. विस्तृत शेतीतील यांत्रिकीकरण. मंडई बागायती शेती. फुल शेती. फळ शेती. सेंद्रिय खत निर्मिती. कृषी पर्यटन.